मोफत कोविड सेंटर आपण सुरू करताय, कुठेतरी सरकार जे आहे महाविकास आघाडी जे आहे कुठेतरी कोविड सेंटर सुरू करायला कुठेतरी कमकुवत करते म्हणून भाजप पुढे येते असं वाटतं? खरं म्हणजे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नड्डाजी यांनी सेवा ही संघटन अशा प्रकारचा एक मंत्र दिला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की त्या त्या ठिकाणी आपण जी सेवा करू शकू ती सेवा आपण केली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की सरकार कमी पडतं आहे म्हणून आम्ही करतो आहे वगैरे असं म्हणण्याच्या ऐवजी सरकारला आणि समाजाला जी जास्तीत जास्त मदत करता येईल त्या हेतूनं हे काम या ठिकाणी होत आहे. आणि आता चिखलीमध्ये आमदार श्वेताताई महालेंनी हे जे आधार कोविड सेंटर उघडलेलं आहे ते एक प्रकारे जनतेची सेवा करण्याकरता आणि जे काही प्रयत्न केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, प्रशासन असेल या सगळ्यांच्या प्रयत्नामध्ये आपणही काही वाटा उचलावा या हेतूनं करण्यात आलेला आहे. 2006 महिन्यामध्ये 0 ते 12 वयोगटातील जवळपास 600 0 ते 12 वयोगटात 600 बालकांना कोरोनाची लागण झालेली आहे. तिसऱ्या लाटेपासून वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकार कुठे? मला असं वाटतं की तिसऱ्या लाटेची तयारी आपल्याला करावी लागेल. आत्ता या लाटेमध्ये काही प्रमाणात आपल्याला बालकांना कोरोना होताना दिसला पण त्यात फॅटॅलिटी नव्हती. पण तिसऱ्या लाटेच्या संदर्भात जे काही सांगितलं आता त्यात मोठ्या प्रमाणात ते संक्रमण वाढू शकतं आणि म्हणून आधीच आपण त्या संदर्भातली तयारी केली पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये लहान मुलांचे ICUs असतील, लहान मुलांकरता वेगवेगळ्या व्यवस्था असतील, या व्यवस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला तिसऱ्या लाटेकरता उभं करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की माननीय पंतप्रधान मोदयांनी देखील त्या संदर्भातल्या सूचना दिल्या आहेत आणि राज्यातही त्या संदर्भात कारवाई करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राला पाहिजे त्या प्रमाणामध्ये मिळत नाही असा सत्ताधाऱ्यांकडून वारंवार आरोप होते, काय सांगा? आता कोणी हा आरोप करत नाही कारण आता सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात जास्त साठा रेमडेसिवीरचा महाराष्ट्राला मिळाला आणि आज महाराष्ट्रात रेमडेसिवीर उपलब्ध आहे. जो काही मध्ये प्रॉब्लेम होता तो जाणीवपूर्वक काही लोक महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात त्याचं होर्डिंग करत होते आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होता. आज मला असं वाटतं की जेवढा प्रॉब्लेम 15 दिवसापूर्वी होता तो आज नाही कारण आज साठा उपलब्ध आहे. वाटप जर नीट झालं तर त्याचा ओरडा होईल. नैसर्गिक आपत्ती आहे आणि आंध्र प्रदेश सरकारने असा निर्णय घेतला की खासगी रुग्णालयामध्ये उपचार करणार, तो महाराष्ट्र सरकारने करायला पाहिजे की काय? महाराष्ट्र सरकारने असं घोषित केलं होतं की महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आम्ही लोकांना समाविष्ट करून घेऊ पण दुर्दैवाने ते झालं नाही. आपण सगळ्यांनी परवा औरंगाबाद खंडपीठाचा निकाल बघितला असेल, त्यामध्ये औरंगाबाद खंडपीठाने त्याबद्दल नाराजी देखील व्यक्त केली आहे आणि सरकारने सांगितलं पण हे झालेलं नाही आहे. त्याचे शेकडो ॲफिडेविट त्या ठिकाणी जे आहेत ते ओमप्रकाश शेटे जे पिटिशनर आहेत त्यांनी दाखल केले आणि आता त्या संदर्भात एक कमिटी औरंगाबाद उच्च न्यायालयाने तयार केली आहे, खंडपीठाने तयार केली आहे. त्या कमिटीला आता ते सगळे जे काही ही वसुली झाली आहे ती त्यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांनी त्या संदर्भातला निर्णय घ्यायचा. माझं मत असं आहे की देशातल्या 10 राज्यांनी पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित केलं आहे, त्यांची नोंदणी केली आहे आणि त्यांचं लसीकरण सुरू केलं आहे. महाराष्ट्रातही आमचे पत्रकार तेवढीच मेहनत करत आहेत. या कोविडच्या काळामध्ये रस्त्यावर असलेले जे काही घटक आहेत त्यातला एक घटक हा आमचा पत्रकार किंवा आमचे मीडियाकर्मी आहेत. मग ते प्रेस रिपोर्टर्स असतील, प्रेस फोटोग्राफर्स असतील, कॅमेरामॅन असतील, स्टिंगर्स असतील, असे सगळे मीडियाचे लोक हे रस्त्यावर आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांचं काम तर बंद करता येत नाही, लोकशाहीत त्यांचं महत्त्व आहेच. आणि मग त्यांना जर आपण फ्रंटलाईन वर्कर घोषित केलं नाही आणि त्यांचं लसीकरण केलं नाही तर आज इतक्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या आमच्या मीडियाकर्मींमध्ये मृत्यू झालेले आहेत आणि आज त्यांच्या मागे कोण आहे? त्यांना कुठलं संरक्षण नाही आहे, त्यांना काही मदत नाही आहे, त्यांना कोणी त्यांच्या पाठीमागे उभं नाही आहे. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की त्यांना फ्रंटलाईन वर्कर घोषित केलं पाहिजे. सर, बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आता पुन्हा एक स्टेटमेंट केलं आहे की उपास करू नका, नॉनव्हेज खा. मी एवढंच म्हणेन, ईश्वर त्यांना सुबुद्धी देऊ.